हेलो, आवाज आता है क्या? यस सर। इकडे बघा, ए हॅज कम्प्लिटेड 80% वर्क। हां, एज 80% वर्क किती आलं? 80/100 म्हणजे 4/5 झालं, बरोबर आहे का? मग टोटल काम पूर्ण करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील? हा, 5/4 करायचं, याचा इनवर्स करायचा आणि 20 ने मल्टिप्लाय करा। 20 दिवसात काम पूर्ण करतो ना ये, बरोबर का? वर्कच्या उलट काय असते? टाइम असतो। 5/4 × 20 किती येत आहे? ए कम्प्लीट 18 25 डेज, म्हणजे एच 1 डे वर्क किती झालं? हा, एज 1 डे वर्क, बोला। हॅलो, एज 1 डे वर्क किती झालं? ए एक काम 25 दिवसात पूर्ण करतो, तर ए एका दिवसात किती काम करेल? 1/25। ठीक आहे, आता बीच 1 डे वर्क मी 1/x म्हणतो, ठीक आहे? म्हणजे ए आणि बी एका दिवसात किती काम पूर्ण करतील रे? 1/25 + 1/x, बरोबर का? यस सर। त्यांनी मग त्यांचं 3 दिवसाचं वर्क किती होईल? बरोबर का? यस सर। आता 3 दिवसात किती काम पूर्ण करायचं आहे? राहिलेलं किती राहिलंय? टोटल टोटल काम आहे 1, त्यातलं 4/5 ए न कम्प्लीट केलेलं आहे, किती राहिलं काम? मग तेवढं काम ह्या दोघांनी केलेलं आहे, म्हणजे 3 × 1/25 + 1/x = 1/5, किती आलं? 1/25 + 1/x = 1/15, 1/x = 1/15 - 1/25, किती येते बघा। (25 − 15) (15 × 25) किती येणार रे? 10/15 × 25, म्हणजे 37 1/2 येत आहे, बरोबर का? हॅलो, 37 1/2 येईल। हे समजलं का? Yes, sir.
हॅलो, समजलं का नाही समजलं? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट घ्या, पाईप्स अँड सिस्टम्स. ह्या चॅप्टर मधलाच पॉइंट आहे पाईप्स अँड सिस्टम्स, इम्पॉर्टंट आहे. सिस्टम्सचा अर्थ होतो टँक, कळते का? हॅलो, लिहून ठेवा. कळते का? मग आता मला सांगा, घरामध्ये तुमच्या पाण्याची टाकी बसवलेली असते, त्याला किती पाईप जोडलेले असतात रे? एक काय करायला? टाकी भरण्यासाठी. जी पाईप टाकी भरण्यासाठी वापरतात तिला म्हणतात इनलेट. कळते? हॅलो हॅलो, ज्या पाईप मधून पाणी आपण वापरासाठी घेतो त्या पाईपला म्हटलं जात आउटलेट. कळते का? हॅलो, लक्ष देते का? Yes, sir. इनलेट म्हणजे काय, आउटलेट म्हणजे काय कळलं का? फॉर अ बीम फिगर काढून ठेवा. अ पाईप कनेक्टेड विथ टँक ऑर सिस्टर्न ऑर रेझरवॉयर. तीन नाव आहेत, टँक, सिस्टर्न किंवा रेझरवॉयर. दॅट फिल्स इट, म्हणजे जे पाणी भरतं त्याला म्हणायचं इनलेट. अ पाईप कनेक्टेड विथ टँक ऑर सिस्टर्न ऑर रेझरवॉयर एम्प्टींग इट, म्हणजे जे खाली करतं टँक त्याला म्हणायचं आउटलेट. कळतंय? सपोज टाइम बिंग असं कन्सिडर करा की एक ह्या टँकला
इथं कुठेतरी होल आहे. ह्या होल मधून काय होणार रे? पाणी बाहेर पडेल. पाणी बाहेर पडणार म्हणजे टँक खाली करणार ते होल, बरोबर आहे का? यस. हा म्हणजे जर एखाद्या टँकला गळती वगैरे लागलेली असेल तर ते कशामध्ये धरायचं? आउटलेट मध्येच धरायचं, कारण ते पाणी काय करत, खाली करत. कळते का? यस सर. हे लिहून घेतले का बघा? हॅलो. झालं का? वर्कचा आणि याचा फॉर्म्युला याच्यामध्ये फारसा फरक नाहीये, फक्त लिहिण्याची पद्धत बदलते. बघा, आपण काय म्हणतो, एखादं काम जर एन दिवसात कंप्लीट होत असेल तर एका दिवसाचं काम म्हणतो वन बाय एन. तसंच इथं जर एखादी पाईप एक टँक एक्स आवर्स मध्ये पूर्ण भरत असेल तर पार्ट फिल्ड इन वन आवर, एका तासात किती पार्ट होतो? वन बाय एक्स होतो. कळते? हॅलो हॅलो. एखादी पाईप एखादी टँक एम्प्टी करण्यासाठी वाय तास घेत असेल तर पार्ट एम्प्टीड इन वन आवर काय येतं? वन बाय वाय येत. लक्ष देते? हॅलो हॅलो. यस सर. If a pipe can fill a tank in X hours, another pipe empty full tank in Y hours, आणि Y X पेक्षा मोठा असेल तर नेट पार्ट फिल्ड काय तो 1 बाय एक्स मायनस 1 बाय वाय. त्याच्या उलट जर पाईप कॅन फिल अ टँक इन एक्स आवर्स, अनादर पाईप एम्प्टी टँक इन वाय आवर्स, आणि एक्स ग्रेटर दॅन वाय असेल तर इथं काय करा माहित आहे का? इथं एक्स लेस दॅन वाय म्हणा, म्हणजे परत कन्फ्युजन नको. कळते का? हॅलो हॅलो. हे समजतंय का? यस सर. हॅलो.
ॲबसेंट नंबर घेतो त्यांनी, फक्त जर कोण प्रेझेंट असलं तर प्रेझेंट द्या. 7, 8, 9, 10 12, 13 आहे का? बर, पुढं 16, 21 24 28 33, 34, 35, 36, 37 आहे, 39, 40, 41 16 नंबर कोण आहे? रोहित जाधव. प्रेझेंट देत जावा की ते लिहून झालं का? हॅलो. नो सर. पटपट झालंय का? हे फॉर्म्युले बघा, उद्या राहिलेलं मग याचे प्रॉब्लेम घेऊ. कळतंय सर?